याबाबत येत्या 2 दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ मंत्री आणि विरोधकांचीही राज्यात लॉकडाऊनची भूमिका असल्याचे टोपे यांनी सांगितले. देशांतर्गत कोरोनाचं युद्ध सुरू आहे, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तर जगभरात लॉकडाऊन हाच पर्याय आहे असेही संजय राऊत म्हणाले. राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावण्याला भाजपने विरोध दर्शवला आहे. पूर्ण लॉकडाऊन लावताना जनतेच्या भावना लक्षात घ्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी भारताने सुरू केलेल्या लसीकरणाने नवा विक्रम रचला आहे. भारताने गेल्या 85 दिवसांमध्ये 10 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलंय. तर 10 कोटी डोस देण्यासाठी अमेरिकेने 89 तर चीनला 102 दिवसांचा कालावधी लागला होता. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. आज टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबतचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. कडक निर्बंध आणि थोडी सूट जमणार नाही, नागरिकांना थोडी कर सोसावी लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.